नमस्कार महाराष्ट्र, मी पृथ्वीराज बाबर। तुम्ही पाहताय खिलार प्रेम यूट्यूब चॅनल। मंडळी, आज आपण डोरली या गावात आलेलो आहे, तालुका जत येतो आहे, जिल्हा सांगली। तर विजय ईश्वरा माने यांच्याकडे पूर्वीपासून म्हणजे आजोबा पंजोबापासून जातीवंत कोसे खिलार ओळ आहेत। तर आज त्यांच्या दावणीला दोन नवीन आहेत, म्हणजे एक त्यांचा अगोदर होता आटपाडी खाणीचा जालेंद्र चव्हाण यांच्या ओळूचा, आणि त्यांनी आता दुसरा एक तयार केलेला आहे गायसाठी। तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार, तुमचा पूर्ण परिचय सांगा खिलार प्रेम यूट्यूब चॅनलला। ईश्वरा माने, मुक्काम पोस्ट डोरली, तालुका जत, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर सांगा। 92-84-11-42-82। आता खिलार कधीपासून नाव तुम्हाला, गोळूंचा किंवा खिलार गायींचा? आमच्या वाडवडलापासून आहेच, म्हणजे ह्या नादाला सुरुवात कशी झाली, गायीपासून झाली की ओळूच घेतलेला? ओळूच घेतलेला। घरचा की भाव विकत आणला? विकत घेतलेला। काय आठवतंय का पहिला ओळू कोणाकडे घेतलेला? काय असं व्यापार करतो त्यातूनच एखादा असं ठेवत ठेवतच। किती दिवस वापरला तुम्ही गायीसाठी? ते एक वर्षभर होता की? एक वर्ष। म्हणजे लाना म्हणजे आदत मध्ये घेतला? हा, आदत घेतला होता, आदत घेतला। नंतर पुढे कोणाला दिला काय? पुढे तो ह्याला दिला, महादा मामाला दिला, नंदेश्वरचे। हा, त्यांनी व्यापारला ह्याला दिला, तेव्हापासून सुरुवात झाली। मग आता ह्या भागात म्हणजे जतचा काही भाग म्हणा किंवा कवठे मंकाळ असेल किंवा सांगोलचा, ह्या भागात बैल चालते कशी म्हणजे तुमच्या मनात? गरम रक्ताची बैल लागतात शर्यतीसाठी ह्या भागात, म्हणजे आपल्या पट्ट्याची शर्यती। हा, गरम रक्ताची। आणखी कलर वगैरे कसा असावा? कलर कोसा कि असा हरणा कोसा म्हणजे मोरकाना सर। पाय वगैरे मजबूत? हा मजबूत, पाय मजबूत, शेपूट बारीक, कान कवाळे असं टाईट असं सारखे। आता तुमच्याकडे जो तुमच्या डाव्या हाताचा बैल आहे पांढरा, म्हणजे कोसा आहे पण नॉर्मल कोसा आहे, त्याच्याविषयी माहिती सांगा, घेतला कुठून किंवा बैलाचा कोणते, तुम्ही गाई त्याच्याकडून किती रेतन केल्या? हे आटपाडी खाणीतला बैल आहे, जालिंदर चव्हाणच्या बैलाचा बैल आहे। ह्यो प्रथम बैल वाळव्याला गेला होता, वाळव्यातून डपळापूरचे संजय शिंदे यांनी घेतला, त्यांच्यापासून मी घेतला आहे। आता या बैलाकडे बघितल्यावर एक वाटते की थोडस माप कमी आहे, पण सेम त्या बैलाचा कॉपी वाटते, कॉपी वाटते तसे, म्हणजे चेहरा असेल, शरीर असेल किंवा शिंग वगैरे सेम आले। भरपूर मी बैल बघितले त्या बैलाची, ही एकदमच एक छाप वाटते। कलर पण सेम तसा, सेम बैलासारखा नाकावर जे कलर आहे सेम, परत मांडीवर त्याच्या बाप्पासारखा आहे ते सगळं सेम, त्याच्यासारखा कान वगैरे उचलणं। आता गाय वगैरे किती लावली याच्याकडून? 600 गाय झाली। 600 600च्या वरच झाले। 600 म्हणजे दुसऱ्यापासून चालू केला? दोनदा। हा, दुसऱ्यापासून एक वर्ष झालं। गायला सर्व्हिस कशी, घरी जाऊन देता की घरी देतोय? इथं पण असते, जरी घरी असेल तरी येत नसेल गाय तरी जातो, घरपोच सेवा देते। कसं असते गाय? काय गाडी भाडं त्यांच्याकडंच राहत आहे, घरपोच सेवा। दर किती असतो? आता आम्ही 1000च घेतोय, म्हणजे आता मी काही ठिकाणी ऐकले कोण 2500 घेते, कोण 3000 घेते। आता आम्ही नवीन वर्षापासून 1500 रुपये केले, 1000च घेतो तो। कालच्या एक तुमच्या मते हे योग्य आहे का, 3000-2500 दर? गोरगरिबांना शक्य होत नाही, गाडी भाडा आणि 2500 दर देणं शक्य होत नाही। गाय जर पलटली तर परत त्या माणसांना शक्य होत नाही। एखादा माणूस त्याची परिस्थिती आहे ती करू शकतो, पण बिना परिस्थितीच्या माणसाला ते शक्य होत नाही। 1500 ही बरोबर आहे, कारण कसं आहे 1000-1500 ठीक आहे, बोलला पण खुराक वगैरे लागते, पण 2000-2500 ही थोडस जास्त। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता असं झालंय की गाई रिपीटचं प्रमाण लय वाढलं। हा, रिपीटचं राहतंय की माणसांना त्या गायीच्या मालकांना समजतच नाही, गाई माझाव कधी आल्या कधी लावायची। खुराक काय? शेंगपेंड असते, गव्हाटा, बाजरी असते, मटकी असते। आता ही एवढा फ्रेश आहे बैल, म्हणजे बाबा घरा सुद्धा दुपारची वेळ आहे, पण काय काय बैल निवांत असतील, कारण काय यांचं फ्रेश राहण्याचं? फ्रेश राहण्याचं म्हणजे माणसं काय काय दूध अंडी वगैरे पाजते तिकडे, नाही मी पाजत नाही, त्याच्यामुळे जडपणा येतो, दुधानं जडपणा येतो, शांत राहते बैल, डोळ उघडत नाही, नाही पाजत। म्हणजे लोक म्हणतील की तब्येत व्हायसाठी दूध पाजलं की बैलाला जडपणा येते, म्हणजे आता ही दूध पाजलं तर शेळीचं दूध पाहिजे, शेळीचं दूध उपलब्ध होत नाही, शेळी दूध देशी गाईचं किंवा शेळीचं नाही दूध,
जर्सी गाईचं आणि हे म्हशीचं दूध पाजायचं म्हणलं की बैलाला ती जडपणा राहते. मला मस्त म्हणते तुझ्या जर्सी 10-7-8 आहे, तू बार्डिन पाजतील असं काही नाही. आपण पाजत नाही, बसव्याला लबाड बोलून काय काम होणार. तेच आता दुपारची वेळ आहे, सगळ्यांची बैल ह्या टायमिंगला रवत करत असते, ही हालचालींची चालू आहे, चालू असते, नाही शांत राहतच नाही बैल. नवीन असं कोण आले की बैल शांत राहत नाही. हे दुधाचा इफेक्ट होती त्याच्यावर. आता यांचं खुराक तर झालं, आता व्यायाम मेन महत्वाचा आहे. व्यायाम काय जास्ती नसतो आपला, म्हणजे कधी तर कौचित 15 दिवसात गाडीला झोपून पडणं, जास्त झोपत पण नाही बैल, कारण गयामुळं सवड होत नाही झोपायला. तेवढा तेवढा पाहिजे, हा तेवढा थोडा असतोय. होय, एक गपकी आमच्या घरातला आहे, ते आहेत बरेपैकी झाले. आता दाताला साहेब आते, हा तुम्ही नवीन तयार केला. आता ह्या कोंडाचा कलर त्याच्यापेक्षा आपल्या भागात म्हणजे कलरला जरा जास्त हे म्हणते, काळविटा सारखं आणि कलर पण फ्रेश होय, म्हणजे जास्त डार्क नाही, जास्त नाही, म्हणजे काय म्हणतो गडद. आता हे जे दोन्हीची पण तुमच्या म्हणजे कातलं ही आहे वेलवेट असे, खिलारला ही कात पाहिजे एकदम, हातात पण धरली तरी लगेच कात मऊ असल्यामुळे तापट राहते, त्यांचा स्वभाव तापट त्यामुळे राहतो. कातीला जर राहत असेल तर मग जरा जडगीत राहते, म्हणजे ते पहिल्यापासूनच आहे ना. आता तुम्हाला आठवते का की बाबा तुमच्यात एखादा चांगला ओळखून गेलेला, म्हणजे हे ज्या अगोदरचा इथं राहायचं जात, म्हणजे बाबा त्यानं तुमचं नाव केलं किंवा वस्त्र चांगली पडली ती सोटट्टीचे मास्तरकडून मी पहिल्यांदा आणलेला तो बैल, त्या पुऱ्या मापाचा जो होता त्याची जरा वस्त्र होऊन गेली बऱ्यापैकी, म्हणजे गाय वगैरे आता ती वसगड्यात आहेत त्या बैलाची, त्या बैलाची किरण पाटील, किरण पाटलाकडे आहे ते चित्री गाय. हा परत आमच्या गावात आणखीन एक आहे गाय, ती मेन त्या कुंभारीच्या, हा मेजरच्या गायची, हरण्या गायची त्या, ते त्या गायसारखा सेम बैल होता ना दिसायला, हा चेहरा वगैरे सेम हो सेम असा ह्या कलरचाच बैल होता, माप होतो बैलाला चांगला, माप चांगला, कलर लय फ्रेश होता, हा कलर पण असा फ्रेशच होता त्याचा, कान बारी ही त्यानंतर सेम तसा दिसतो. हा हे त्या, हा पण हे फक्त मापाला त्या जगात नाही तेवढा, जरा नाही होईल पण आता वय, आता हे किती वय दुसरा झालं आता, सध्या फाउंडेशन सगळ्या गोष्टी शेपूट बारीक पाहिजे, कान बारीक पाहिजे, चालतंय पण मजबूत पाहिजे. शर्यतीसाठी सर्वजण म्हणतात मापाला काय करायचं, बैल मोठ्या मापाचा पळत नाही शेतीला, कर्नाटक मध्ये वगैरे चालत लोक आहेत ती शर्यतीकडे वळले, 25% तुमचं वळू पालन करणार हे सत्य परिस्थिती झाली. होय, शो माडगाळ मध्ये होता, माडगाळ माडगाळच्या कुठल्या तरी वाडी तिथून त्या संतोष बाबरनं घेतला पहिल्यांदा, मानेगावच्या म्हणजे हुलदी ते संजून घेऊन त्याच्यानंतर त्या संतोषने घेतला, त्याच्यापासून नंदेश्वरच्या मेजरने घेतला, मेजरपासून मी घेतला आहे 6 महिने झाले. आता अजून किती दिवस झाले तुम्ही? 6 महिने झाले की अनु. आता हे तुम्ही विशेष काय बघितलं की बैल घेतला काय बघितलं ते तुम्हाला आवडलं काय? आवडलं म्हणजे मापाला बारका कर आहे ना, पण त्याचा कलर वगैरे आवडला त्यामुळं म्हणलं बैल जरा पुढे होईल बारा, त्याचा चेहरा पण चेहरा वगैरे, हा नळी वगैरे, हा सगळं व्यवस्थित बघूनच मी जरा घेतला.
शिंगाचं वगैरे बाग एकदम मस्त आहे, त्याला शोभल असा आणि एकदम असं हे आहे करंट पण. आता बाग सोडल्यावरती व्हिडिओ घालतो, मध्ये व्हिडिओ मारतो. आता ह्याचं कसं असते खुराक का सेम ह्याला आहे की दोन्ही सेम? तरी प्रामुख्याने काय काय देतात ते आहे शेंगपेंड, हे भरडा मक्काचा भरडा, बाजरीचा भरडा. विजयेश्वर माने, मक्काम पोस्ट डोरली, तालुका जत, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर 92 84 11 42 82, 97 65 16 10 71, दोन मोबाईल नंबर आहेत. आता समजा डोरलीमध्ये गाय वळण येत असलं तर जरा हिवरा रोड मानेवाडी, आणि इकडून आलं तर डोरलीकडून आलं तर हिवरा रस्ते नाही, जर हिवऱ्याकडून आलं तर डोरली रस्ते नाही, इथं मानेवाडीवर. मानेवाडी तिथं आलं की रस्त्याकडला, हां रस्त्याकडलाच घर आहे आपलं. चालते, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.